ओके या क्लास मध्ये आपण मागचाच टॉपिक पुढे नेऊयात. आपण बार मॅग्नेट शिकत होतो. बार मॅग्नेटचे ऑलमोस्ट 5-6 तुम्हाला असे प्रॉपर्टीज मी लिहून दिले होते. पुढे बघूयात. लेट अस गो अँड सी लुक ॲट 7th प्रॉपर्टी. ती काय आहे? बार मॅग्नेट तुम्हाला म्हणल्यासारखं डायपोल सेपरेट करता येत नाहीत. इट नेवर एक्झिस्ट इन मोनोपोल. तर साऊथ आणि नॉर्थ असा एक डायपोल आहे. बर आणि किंवा ह्याचा जर पोल स्ट्रेंथ एम असेल तर हा काय झाला मायनस एम आणि हा काय झाला प्लस एम ना. त्याची मॅग्नेटिक मुवमेंट मी कसं लिहितो आणि समजा ह्याच्यामधलं डिस्टन्स जर एल आहे तर मला मॅग्नेटिक मुवमेंट काय लिहिता येईल. मॅग्नेटिक मुवमेंट जस्ट गो फॉर मॅग्नेट्यूड इज इक्वल टू एम इन टू एल ना. एम डी. बर यातला एक सब टाईप पहिला घेतो मी. आता या मॅग्नेटला मी कट केलं तर काय होतं बघा. समजा मी असं व्हर्टिकली कट केलं म्हणजे दिस मॅग्नेट पीस बिकेम लाईक दिस. असं मी त्याला कट केलं. आता काय होईल? ओके आणि समजा कट करून हाफ केलं टू बी स्पेसिफिक. म्हणजे आता हे काय झाले? दिस बिकम्स एल बाय टू. दिस बिकम्स एल बाय टू. तर काय होतं? लेट अस नाउ ओनली वरी अबाउट ह्याला एक सोडून टाका. नाउ लेट अस ओनली सी दिस काय झालं. हे मायनस मला एक लक्षात घ्या. मागच्या प्रॉपर्टीत मी तुम्हाला काय सांगितलं की पोल स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण मला सांगा या अशा व्हर्टिकली तोडण्यामुळे मी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मध्ये काही चेंज केलाच नाही. अगोदर पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा एच होता आणि नंतर पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तोच राहिलाय. देर इज नो चेंज इन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मध्ये चेंज नाही झाला तर पोल स्ट्रेंथ मध्ये पण चेंज होणार नाही. म्हणजे आता ही पोल स्ट्रेंथ काय? ही मायनस एमच राहणार आणि ही काय राहणार? ही प्लस एमच राहणार. देर इज नो चेंज इन व्हॅल्यू ऑफ एम. ओके मग आता या नवीन या हाफ मॅग्नेटची मॅग्नेटिक मुवमेंट काय येणार ते बघू. एम डॅश ती आता काय येणार? एम इन टू एल बाय टू. म्हणजे किती झाली? आता पण एम एलची व्हॅल्यू तरी एम आहे ना जुना. म्हणजे एम डॅश काय झाली? इज एम बाय टू. म्हणजे मॅग्नेटला जर असं व्हर्टिकली कट केलं तर त्याची मॅग्नेटिक मुवमेंट नवीन तुकड्याची अर्ध्या तुकड्याची मॅग्नेटिक मुवमेंट किती होते? ही एम बाय टू राहते. हे झालं असं कट, व्हर्टिकल कट. म्हणजे ॲक्सिसला परपेंडिक्युलर कट मारला तर. ओके व्हॉट इफ द कट इज डन आणि हे इक्वल हाफ केलेत हा. ओके व्हॉट इफ द कट इज डन पॅरलल टू ॲक्सिस. म्हणजे अगोदर तो मॅग्नेट असा होता आणि त्यानंतर आता काय झालं? ह्याचे मी असे तुकडे केलेत. असा आडवा कट केलाय, आडवा कट मारलाय मधनं. असा ब्रेडला स्लाइस कसं करतो तसं जर कट केलं. आता काय झालं? आता आणि इक्वल आयडेंटिकल तुकडे केलेत. आता जेव्हा आयडेंटिकल इक्वल तुकडे केले तेव्हा आता ह्याची पोल स्ट्रेंथ जर मायनस एम आणि प्लस एम असेल तर ह्याची मॅग्नेटिक मुवमेंट काय झाली? एम एल. ह्याची लेंथ एल. आता मला सांगा या दोन्ही तुकड्याची लेंथ तर एलच राहिली. ऑब्विसली दोन्ही तुकड्यांचा मी विचार करत नाही आहे, एकाचाच विचार करू. त्याची काय मॅग्नेटिक मुवमेंट झाली? याची मॅग्नेटिक मुवमेंट मला सांगा कशात फरक पडला? आता लेंथमध्ये फरक पडला नाही पडला. आता फरक पडला एरिया. अगोदर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काहीतरी ए होता, आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय झाला? ए बाय टू झाला. हा म्हणजे एकाचा डोंट लुक ॲट दिस. एकाचा मॅग्नेटिक मुवमेंट किती झाला? इथं मॅग्नेटिक मुवमेंट झाली. आता एरिया हाफ झाला म्हणजे हा पोल स्ट्रेंथ पण ह्याची अर्धी होते. नाव दिस इज मायनस एम बाय टू आणि दिस इज प्लस एम बाय टू. ठीक आहे ना? तर मग आता मॅग्नेटिक मुवमेंट काय झाली? एम बाय टू इंटू एल. म्हणजे काय झाली ही? अगेन एम एल बाय टू. पण मला एम एल म्हणजे काय माहिती आहे? एम आहे. म्हणजे नवीन मॅग्नेटिक मुवमेंट काय झाली? ती परत अर्धी झाली या केसमध्ये. तुम्हाला कळत आहे? ओके तिसरे हे झालं एक, हा झाला दोन. आता तिसरा आपण टाईप बघूयात. व्हॉट इफ तुम्ही या मॅग्नेटिक डायपोलचा शेपच चेंज करून टाकला. मला सांगा बार मॅग्नेट म्हणजे डायपोलच ना. त्याचा शेप चेंज केला तर आता कसं मॅग्नेटिक मुवमेंट कशी होईल? तर बघा समजा असा तो मॅग्नेट आहे.
आणि ही मायनस एम आणि हे प्लस एम, ह्याची पोल स्ट्रेंथ आहे, हिची लेंथ एल आहे, तर याची मॅग्नेटिक मोमेंट काय झाली, एम इंटू एल आहे. बर, आता मी जर याला असा टर्न केला, याला सेमी सर्कल मध्ये मी ट्विस्ट केला, ओके, तर आता काय होईल, मी हे थ्री डी काढतोय, तुम्हाला थ्री डी जमलं तर थ्री डी काढा, आता टू डी काढा, काय हरकत नाही. आता काय होईल, आता हा मायनस एम इथंच आहे, हा ह्याची पोल स्ट्रेंथ, आणि ह्याची पोल स्ट्रेंथ किती आहे, प्लस एम आहे. बर, दॅट इज फाईन, पण आता ह्याचा शेपच बदलला. ओके, आता मला सांगा, ही एल असेल आणि ही जर रेडियस असेल तर ही रेडियस किती असणार आहे, मला सांगा रेडियस किती असेल. ही एल बिकम्स हाफ सेमी हे ना, सेमी सरकमफरन्स, म्हणजे ह्याची काय झालं, पाय आर इज इक्वल टू एल, एल बिकम्स पाय आर, म्हणजे आर इज इक्वल टू एल बाय पाय ना. ओके, आता मला सांगा ह्याचं मॅग्नेटिक मुवमेंट काय, तर मॅग्नेटिक मुवमेंट असतं काय, नवीन मॅग्नेटिक मुवमेंट असं बेंड झाल्यानंतर असतं काय, हे याची पोल स्ट्रेंथ जी एम आहे त्यात काही चेंज झालेलं नाही आहे का, तुम्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तोच आहे, त्यात काही चेंज झालेलं नाही आहे. चेंज झाला कशामध्ये, दोन पोलचं डिस्टन्स आता एल होतं, आता दोन पोलचं डिस्टन्स काय झालं, टू आर झालं, म्हणजे आय कॅन राईट टू आर मॅग्नेटिक मुवमेंट. ओके, पण मला आर इक्वल टू एल बाय पाय माहिती आहे, म्हणजे व्हॉट इज दिस, 2ml बाय पाय असं लिहू का मी ह्याला, तर पण मला ml म्हणजे m माहितीये, म्हणजे m डॅश काय झालं, 2m बाय पाय, 2m बाय पाय. ओके, तर हे पाठ करायची गरज नसते, तुम्हाला फक्त फंडा क्लिअर काय पाहिजे की मॅग्नेटिक मुवमेंट काय असते, व्हॉट इज मॅग्नेटिक मुवमेंट, पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, यात डिस्टन्स एल होतं, यात डिस्टन्स टू आर झालं ना डिस्टन्स दोघांमधलं, येस, इट इज जस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, दॅट्स ऑल, डझंट मॅटर हा शेप काही असू देत, डिस्टन्स जोपर्यंत असतं तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ऑब्व्हियसली. तर हा शेप असा सेमी सर्क्युलर असल्यामुळेच हे काय झालं, ही एल आणि हे आरचं रिलेशन असं निघालं ना, ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर आर्यंतमध्ये एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर वन सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मी आता हे प्रॉपर्टीमध्ये लिहितोय, तुम्हाला हवं असेल तर प्रॉपर्टीमध्येच एखादं एक्झाम्पल टाका इफ यू वॉन्ट, नाही तर हे सगळ्या प्रॉपर्टी अजून प्रॉपर्टी संपल्या नाही, अजून पुढे अजून येणार आहेत एक दोन तीन, त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर हे नंतर लिहून घ्या प्रॉब्लेम हा, किंवा सेपरेटली लिहून घ्या, पण मी तो दाखवतोय माझ्या, कारण माझी ही रफ बुक आहे म्हणून दाखवतोय मी ते. त्याच्यात कसा प्रॉब्लेम आहे, ते म्हणतायत की लेंथ ऑफ मॅग्नेटाईज स्टील वायर इज एल अँड मॅग्नेटिक मुवमेंट इज एम, ते काय म्हणतात, एक वायर आहे एलची, ती मॅग्नेटाईज्ड आहे आणि याची मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, एम. बर, मग याचं जर एक मी मायनस एम पोल स्ट्रेंथ आणि प्लस एम पोल स्ट्रेंथ अशी घेतली तर मला सांगा एम काय येईल, एम एल असेल ना. आता त्यांनी काय म्हणलंय, अशी वायर जर एल शेपमध्ये बेंड केली मध्यभागी तर ती वायर अशी अशी होईल, म्हणजे ही वायर, ही लेंथ एल बाय टू आणि ही एल बाय टू होईल. ओके, म्हणजे हा मायनस एम पोल स्ट्रेंथ इथं आणि प्लस एम पोल स्ट्रेंथ इथं, तर त्यांनी म्हणलंय की आता फायनल मॅग्नेटिक मुवमेंट, नवीन मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार, जुनी मॅग्नेटिक मुवमेंट ही होती, असे बेंड झाल्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, मला सांगा कसं करणार आहे, एम डॅश इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ, तरी एमच आहे, त्यात पोल स्ट्रेंथ मध्ये काही चेंज होत नाही जोपर्यंत क्रॉस सेक्शन चेंज होत नाही, आणि हे डिस्टन्स, आता हे डिस्टन्स किती झालं, एल बाय टू, एल बाय टू आहे, तर पायथागोरसने काय होणार, रूट टू एल बाय टू ना, म्हणजेच एल बाय रूट टू. ठीक आहे, त्यामुळे हे कसं झालं, एम एल बाय रूट टू, पण एम एल ची व्हॅल्यू मला एम कॅपिटल माहिती आहे, त्यामध्ये आन्सर इज कॅपिटल एम बाय रूट टू, हे आन्सर आहे. तर हे आन्सर संगेश आपला आर्यनमधला सॉल्व प्रॉब्लेम आहे, सिम्पल, एकदम सिम्पल, काही फंडा, फंडा तुम्हाला कळला की मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे काय असतं, पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन द पोल्स इन केस ऑफ डायपोल, आणि सर्क्युलर लूपला काय असतं मॅग्नेटिक मुवमेंट किती असते, मग अशी आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं, ह्याच्यासाठी मॅग्नेटिक मुवमेंट काय असतं, हे आय करंट इंटू एरिया, आणि आपण हे पण बघितलं नंबर ऑफ टर्न्स एन असेल तर हे असतं, ते लूपसाठी असतं मॅग्नेटिक मुवमेंट, आणि हे ह्याच्यासाठी असतं बार मॅग्नेटसाठी असतं, आपण मागचा क्लास सगळा त्याच्यावर स्पेंड केलेला ऑलरेडी. ओके, लेट अस गो टू, ही झाली सातवी प्रॉपर्टी, लेट अस गो टू एट प्रॉपर्टी, बघा. ओके,
ही एक प्रॉपर्टी आपण याच्या अगोदर बघितलेली आहे, नवीन नाही आहे, पण आता परत बघूयात काय की असा अशी ही असा ही असा का अशी काय म्हणायचं म्हणा बार मॅग्नेट आहे हा साऊथ आणि हा नॉर्थ पोल. तर या मॅग्नेटच्या ॲक्सिसवर जर इथपासनं आर डिस्टन्सवर जर एखादा पॉइंट आहे तर या पॉइंट पी आहे, तर फाइंड व्हॉट इज मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा पॉइंट पी म्हणू आणि हा पॉइंट क्यू म्हणू. आता हा पॉइंट क्यू जो आहे तो त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना या डायपोलच्या आणि ह्या डायपोलच्या ॲक्सिसवर आहे. आपण ॲक्सिसचा आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या पॉइंटचा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे काढलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण कशाला काय कशाने रिप्लेस करतो, आपण एप्सिलॉन नॉट ला रिप्लेस करतो 1/μ0 रेसिप्रोकल घेतो आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पी आहे त्या ठिकाणी एम न रिप्लेस करतो कॅपिटल एम. ठीक आहे, ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय होतं, ॲक्सिसवरचा पॉइंट असतो तर काय असतं ॲक्सिस ई ऑन ॲक्सिस काय होतं हे झालेलं आहे, नवीन सांगत नाही तुम्हाला काही. इलेक्ट्रिक फील्ड ऑन ॲक्सिस पॉइंट असतो 2kp/r³ किंवा 2 के काय असतो 1/4πε0p/r³. अच्छा आता मी हे कसं कसं रिप्लेस करू, आता मी म्हणू बी ॲट पी ॲक्सिसवरचा पॉइंट ना, तो करू कसं करू हे 2/4π आहे तसंच लिहितो. आता पीच्या ठिकाणी मी एमला रिप्लेस करतो एम एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन नॉटच्या ठिकाणी मी 1/μ0 टाकतो म्हणजे म्युनॉट वर जाईल, तुम्हाला कळत आहे का, ओके. त्यानंतर आर क्यूब हे आर क्यूबच राहणार आहे आन्सर हे असणार आहे. आता हे आता आपल्याला हे एम दिस मॅग्नेटिक मुवमेंट आय कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पोल स्ट्रेंथ आणि तिथली लेंथ माहिती असेल ही एल लेंथ आणि हे एम आणि एम माहिती असेल तर ते त्यात टाकता येते इथं, पण हे आपलं आन्सर आहे, ओके. याला थोडं शेपमध्ये आणायला μ0/4π2m/r³ नाउ दिस लुक्स क्यूट, ओके. हे झालं ॲक्सिसवरचं. परपेंडिक्युलर ई परपेंडिक्युलर बायसेक्टर वर काय असतो, फक्त kp/r³ होता. मग त्याचा मी b/q काय लिहू, मी काही नाही फक्त 2 नाही आहे बाकी सगळं त्याचे μ0/4π m/r³, ओके. हा झाला आठवा पॉइंट, ओके. नाइन्थ पॉइंट पुढचा, आपण हे बघितलं की कसं एक करंट कॅरिंग लूप आपण त्याला इक्विवेलंट बार मॅग्नेट आहे त्याच्यासारखा, त्याचा बिहेवियर एका इक्विवेलंट बार मॅग्नेटसारखा आहे असं आपण बघितलं. हा नॉर्थ आणि हा साऊथ ना असा गोल फिरतोय, ओके. असं आहे हे आपण बघितलं. तर आता व्हॉट अबाउट सोलेनॉइड, आपण बघितलं व्हॉट इज सोलेनॉइड. सोलेनॉइड इज नंबर ऑफ लूप्स, मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं सोलेनॉइड नंबर ऑफ लूप्स थ्रू विच करंट इज पासिंग. आता ह्याच्यात एक लूप असेल तर एक मॅग्नेट, सोलेनॉइड तर मध्ये तरी भरपूर लूप्स आहेत, म्हणजे मला प्रत्येक लूपसाठी असं एक एक मॅग्नेट अज्युम करता येईल का, येस. म्हणूनच सोलेनॉइड ऑल्सो ऍक्ट्स लाईक अ जायंट मॅग्नेट, म्हणजे जायंट बार, आय मीन नॉट जायंट डीड नॉट बी टू बिग ऑर समथिंग, या इक्वलंट लेंथचा मॅग्नेट असतो. सोलेनॉइड ऑल्सो कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ बार मॅग्नेट, ठीक आहे, इक्वलंट. आता हा साऊथ आणि नॉर्थ कुठला असेल हे डिपेंड करेल ना, तो कसा त्याचा करंट कसा फ्लो होतोय. करंट आता या केसमध्ये बघा, करंट असा फ्लो होतोय, करंट या केसमध्ये असा फ्लो होतोय, ओके. मीन्स या केसमध्ये करंट असा फ्लो होतोय, बघा तुम्हाला इमॅजिन होतंय का, बघा करंट या केसमध्ये असा फ्लो होतोय आणि त्या केस म्हणून इथं नॉर्थ येईल आणि इथं साऊथ येईल, कारण असा फ्लो होतोय म्हणजे अंगठ्याची दिशा नॉर्थ असते ना. बघा हे झाला नववा पॉइंट. यामुळे या एका बार मॅग्नेटमुळे ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनतात, याच्यामुळे ज्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन बनतात त्या फील्ड लाईन्स आणि सोलेनॉइडच्या फील्ड लाईन्स एकच असतात. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन म्हणजे काय हे आपण याच्या पुढच्या टॉपिकमध्ये जसं बघणार आहे तेव्हा मी तुम्हाला परत सांगेल, ओके. पण तुम्हाला हा पॉईंट कळला.
ओके लेट अस गो टू नेक्स्ट पॉइंट. टेन्थ टेन्थ पॉइंट म्हणजे थोडंसं मला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तो आहे टॉर्क ऑन अ बार मॅग्नेट केप्ट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अच्छा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा आता मी परत तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये घेऊन जातो फॉर अ टाइम बिंग. आता हा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय असतं एक टॉपिक होता जो आपल्या सीईटीच्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये नाही आहे पण त्याचं एक्सप्रेशन मला इथं दिसतंय. इज अ फन पार्ट ऑफ द सिलेबस नेवर माइंड. तर टॉर्क ऑन बार मॅग्नेट हा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये कसा टॉपिक असतो. टॉर्क ऑन इलेक्ट्रिक डायपोल. टॉर्क ऑन ह्याच्याऐवजी काय असतं इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. कळत आहे. आपण ते थोडस रिवाइज करू तुम्हाला कारण ते रिवाइज ते का बघायचं आपण कारण आपल्याला इलेक्ट्रिक फील्डवरनं फोर्स काढणं हे जास्त सोपं आहे रादर दॅन मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथवरनं फोर्स काढणं. अजून आपण इतकी एनॉलॉजी बघितलेली नाही आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिकमधला हा बघू टॉर्क ऑन इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड हे पहिल्यांदा बघू आणि त्यानंतर वेलकम टू मॅग्नेटिझम. म्हणून मी थोडासा डिटूर घेतो परत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा सेक्शन तुमच्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या नोट्समध्ये लिहिला तरी हरकत नाही आणि इथं लिहिला तरी हरकत नाही. दोनदा कॉपी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तो तिथे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपल्याला कधी याचं काम पडलेलं नाही तिथं तर नाही आपल्याला सिलेबसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पण त्याचा यूज इथं होतो. पण आता मला तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकचं थोडं शिकवावं लागेल रिवाइज करावं लागेल. बघा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय होतं समजा असा इलेक्ट्रिक डायपोल ठेवला. आठवतं इलेक्ट्रिक डायपोल कालच्या क्लासमध्ये सांगितलेलं मी. इलेक्ट्रिक डायपोल ठेवला आणि दिस इज एक्सपोज टू एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके आणि समजा हा या इलेक्ट्रिक फील्ड ईला थीटा अँगल करतोय. हा डायपोल आहे हा इलेक्ट्रिक फील्डशी थीटा अँगल करतोय. बर या डायपोलवर फोर्सेस कसे लागतील मला सांगा. डायपोल असतं काय इथं मायनस क्यू चार्ज असतो आणि इथं प्लस क्यू चार्ज असतो. ओके आणि मला माहिती आहे कुठल्याही चार्जवर फोर्स किती असतो चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड असतो ना एफ इक्वल टू क्यू ई. बघा म्हणजे या ठिकाणी फोर्स किती लागेल तो फोर्स विल बी एफ इक्वल टू क्यू ई म्हणजे असा फोर्स लागेल ना कारण जी डायरेक्शन ई ची तीच डायरेक्शन एफ ची दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत आणि क्यू स्केलर आहे आणि पॉझिटिव्ह स्केलर आहे या केसमध्ये. त्यामुळे ही डायरेक्शन अशी लागेल फोर्सची. दिस विल बी फोर्स ऑन दिस. ओके नाउ लेट अस टॉक अबाउट दिस. हा मायनस क्यू आहे याच्यावर फोर्स काय लागेल. याच्यावर फोर्स एफ इज इक्वल टू ओके ह्याच्यावर फोर्स कसेल एफ इक्वल टू आता ह्याच्यावर मायनस क्यू आहे ना मायनस क्यू ई. इंटरेस्टिंग आता या मायनस साईडमुळे काय होईल एफची डायरेक्शन ईच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट. ईची डायरेक्शन अशी आहे म्हणजे याच्यावर एफची डायरेक्शन मागे लागणार म्हणजे याच्यावर असा फोर्स लागणार. बघा आता म्हणजे मॅग्नेट्यूडमध्ये हा फोर्स काय राहणार. हा फोर्स मॅग्नेट्यूडमध्ये तोच राहणार ना एफ इक्वल टू क्यू ईच असणार ना. म्हणजे हा पण एफ इक्वल टू क्यू ई आणि हा पण एफ इक्वल टू क्यू ई फक्त हा दिशेची उलटी आहे. ओके आता मला सांगा या इलेक्ट्रिक डायपोलवर असा एक वरती फोर्स म्हणजे समथिंग लाईक दिस. आता हा पेन आहे तो डायपोल आहे. या पेनला इथे दोरी बांधली मी आणि त्याला असं ओढलं या ठिकाणी आणि याला दोरी बांधून असं ओढलं तर मला सांगा काय होईल या पेनचं. हा पेन असा इक्विलिब्रियममध्ये राहील का असं ओढल्याच्या स्थितीमध्ये. नाही राहणार. तो त्याच्यावर नेट फोर्स झिरो आहे कारण ऑल फोर्सेस इन एक्स झिरो. हा पण एक्स मध्ये असं लागतोय पॉझिटिव्ह एक्सला निगेटिव्ह एक्सला लागतोय. वाय मध्ये कुठलाच फोर्स नाही पण दिस इज एफ नेट इज झिरो बट टॉर्क इज नॉट झिरो. कळतंय का. म्हणजे हा फोर्स याला असा ओढणार आणि हा फोर्स असा ओढणार म्हणजे ह्याच्यावर असा क्लॉकवाईज टॉर्क लागेल. तुम्हाला कळतंय का. देर विल बी क्लॉकवाईज टॉर्क. कळतंय म्हणजे हा टॉर्कची व्हॅल्यू आपण कशी काढतो. टॉर्क इज इक्वल टू हा आता हा कपल टॉर्क असतो ना कपल आठवतंय कपल ज्यांना मी रोटेशनल मोशन शिकवलेला आहे टॉर्क शिकवलंय त्यांना कपल टॉर्क शिकवलेलं आहे. कपल टॉर्क म्हणजे काय इथं दाखवतो एखाद्या ऑब्जेक्टवर इथं एफ लागत असेल आणि इथं फोर्स एफ लागत असेल आणि दोघांमधलं डिस्टन्स जर डी असेल तर कपल टॉर्क काय असतं एफ इन टू डी. कपल कशाला म्हणतो आपण या फोर्सची मॅग्निट्यूड सेम असली पाहिजे डायरेक्शन अपोजिट असली पाहिजे दोघांमध्ये काहीतरी सेपरेशन पाहिजे आणि तो सेम बॉडीवर लागला पाहिजे.
असे चार कंडिशन मी तुम्हाला नीट एक्सप्लेन केल्या होत्या त्या क्लासमध्ये तुम्हाला रोटेशनल मोशनचा. कपल त्यालाच म्हणतो, जर ह्याची मॅग्नेट्यूड वेगळी असेल तर कपल होत नाही, डायरेक्शन वेगळी असेल, पॅरलल एकमेकांना नसेल तरी कपल होत नाही, हे एकमेकांना एका पॉईंटलाच लागतात तरी कपल होत नाही, हे वेगळ्या बॉडीजवर लागतात तरी कपल होत नाही. हे चारही कंडिशन असल्या पाहिजेत. कुठल्या चार कंडिशन? ह्याची मॅग्नेट्यूड सेम पाहिजे फोर्सेसची, डायरेक्शन उलटी पाहिजे एक्झॅक्टली, आणि दोन्हीच्या पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी अंतर सेपरेशन पाहिजे. तिसरी कंडिशन, चौथी, दोन्ही लागले पाहिजे एकाच बॉडीवर. असं नाही की ह्या एकावर लागलाय हा दुसऱ्या कोणावर लागलाय, असं नाही, एकाच बॉडीवर. अशा केसमध्ये काय होतं, दिस रोटेट्स लाईक दिस, हा क्लॉकवाईज फिरेल या केसमध्ये, म्हणजे हा क्लॉकवाईज टॉर्क आहे. डू यू अंडरस्टँड? ओके, आता मला सांगा, लुक ॲट दिस अँड टेल मी, इथं टॉर्क हा पण कपलच आहे ना का? दोन्हीचं फोर्सेसची मॅग्नेट्यूड सेम आहे, डायरेक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट आहे, दोघंही एकाच ऑब्जेक्टवर लागतायत आणि दोघांमध्ये काहीतरी सेपरेशन आहे. आणि ते सेपरेशन आता या केसमध्ये डी आहे, या केसमध्ये सेपरेशन किती असेल? हे सेपरेशन आहे ना दोघां फोर्स मधलं. अच्छा, जर समजा ही लेंथ, टोटल लेंथ जर समजा एल आहे, तर हे अंतर किती आहे? एल साईन थीटा, कारण हा थीटा म्हणलं की हा पण थीटा ना, म्हणजे ही लेंथ काय आली? एल साईन थीटा. बर, मग टॉर्क काय आला? टॉर्क इज एफ इंटू एल साईन थीटा. हे तुम्हाला कळत आहे का? एफ इक्वल टू एल साईन थीटा. पण मला एफ ची व्हॅल्यू माहितीये, क्यू ई आहे, म्हणजे काय लिहिता येईल मी? क्यू ई एल साईन थीटा. अच्छा, आता मला एक सांगा, व्हॉट इज क्यू एल? व्हॉट इज क्यू एल? क्यू इंटू एल ही झाली डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट असते ना, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे, इलेक्ट्रोसाठी चालू आहे, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे पी. मग मला काय देता येईल? टॉर्क इज इक्वल टू पी ई साईन थीटा. ओके, तर ओके, आता मला सांगा, याच्यामध्ये टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे, पी ही पण वेक्टर क्वांटिटी आहे, ई काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड, ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. आता आठवतंय का असं काय, ए बी साईन थीटा, वेक्टर ए आणि वेक्टर बी आणि साईन थीटा म्हणजे काय असतो? इट इज अ क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे मला काय देता येईल? टाऊ इज इक्वल टू पी क्रॉस ई. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, टाऊ इज इक्वल टू पी क्रॉस ई. ओके, तर हा आपल्या सिलेबसमध्ये ह्याच्या अगोदर आला नव्हता आणि आपल्याला कुठं प्रॉब्लेममध्ये पण आढलं नाही, हे कधी आलाच नव्हतं, ह्याच्यावर क्वेश्चन आपल्या सिलेबसमध्ये नाहीच आहेत सीईटीचा. पण आता हे तुम्हाला आता मी का शिकवलं, कारण आता यातनं डायरेक्ट मी इथं घेणार आहे. काय घेणार आहे? की आता समजा, आता इथं इलेक्ट्रिक फील्डच्या ऐवजी काय लागतंय? समजा मॅग्नेटिक फील्ड लागतंय, आणि याच्यात आता इलेक्ट्रिक डायपोल ठेवायच्या ऐवजी मी काय ठेवली? मॅग्नेटिक डायपोल ठेवली, कॅपिटल एम. म्हणजे इथं काय, इथं पोल स्ट्रेंथ, इथं असा पोल ज्याची पोल स्ट्रेंथ मायनस एम आहे, इथं असा पोल ज्याची पोल स्ट्रेंथ प्लस एम आहे. ओके, आणि ह्याचा अँगल थीटा. बर, अशा केसमध्ये आता इथं काय लागेल? हा, आता इथं मी तुम्हाला हा फोर्स म्हटला असतं ना, हा फोर्स इज इक्वल टू एम बी, तर तुम्ही त्यात कन्फ्यूज झाले असते की फोर्स इक्वल टू एम बी कुठनं आलं. आता तुम्हाला फोर्स इक्वल टू ई क्यू माहिती आहे ना, बरोबर आहे का? मी तुम्हाला जस्ट दाखवतो, ठीक आहे? बघा, आता हा काय फोर्स आहे मला सांगा, हे इथल्या दोघांमधले भाऊ कुठले? आता क्यूचा भाऊ कोण आहे? हा इथला क्यू, कुठं लिहू मी हे, बरं इथं लिहितो, क्यूचा भाऊ कोण आहे? क्यू कुठे? क्यू चार्ज आहे ना ह्याच्यामधला, इलेक्ट्रोस्टॅटिक मधला चार्ज आहे, त्याचा भाऊ मॅग्नेटिक मधला भाऊ कोण आहे? पोल स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक चार्ज, पोल स्ट्रेंथ ज्याला म्हणलं आपण. ओके, त्यानंतर इथे ईचा भाऊ कोण आहे? ईचा भाऊ आहे बी. त्यानंतर अजून काय, वेल सध्या तरी या केसमध्ये तरी हे दोनच आपल्याला आहेत. ओके, तर आता मग या केसमध्ये हा फोर्स कसा लागतो? आता इथं फोर्स इक्वल टू काय लिहिलं मी? क्यू ई. क्यूचा भाऊ एम आहे आणि ईचा भाऊ बी आहे, म्हणजे काय लिहितो मी? एफ इज इक्वल टू एम बी. कळत आहे? हे डायरेक्टली तुम्हाला एफ इक्वल टू एम बी लिहिलं असतं तर तुम्ही एकदम कन्फ्यूज झाले असते की एफ इक्वल टू एम बी कुठनं आलं हे. तर हे कुठनं आलं? तर इथनं आलं, या कम्पॅरिझनमधनं आलं या. आणि हे असं येतं, ह्याचं एक अजून एक्सप्लेनेशन पण आहे असं काय येतं, पण त्या एक्सप्लेनेशन फार डिटेलमध्ये जायला लागेल मला, त्याची सध्या गरज नाही आहे. तुम्हाला हे अॅनॉलॉजी कळली, दॅट इज वेल अँड गुड.
इथं पण एफ असं लागतोय, एफ इक्वल टू क्यू ई आहे, तर इथं पण काय लागतो हा, इथं पण एम बी. आता मला सांगा हे सेम लॉजिक, फक्त तुम्ही काय रिप्लेस करा, क्यू ला एम ने रिप्लेस करा आणि ई ला बी ने रिप्लेस करा, तर मला काय मिळेल, टॉर्क इज इक्वल टू काय मिळेल, इथं पीई साईन थीटा होता ना, असं मला काय मिळत आहे, पीच्या ऐवजी एम, आणि ऑब्व्हियसली पीच्या पीचा भाऊ कोण आहे, कॅपिटल एम. म्हणजे हे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, हा ओके तिसरी जोडी. तर पीई साईन थीटा, तर काय लिहितो मी एम बी साईन थीटा, कळतंय, आणि हे टॉर्क इज इक्वल टू एम क्रॉस बी. व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही जे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर शिकले होते, यू आर स्टडीड मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, तिथं आपण टॉर्क इक्वल टू एम क्रॉस बीच वापरलेला आहे, कळतंय तुम्हाला. हा तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर वॉज सपोज टू बी लाईक दिस, तिथं पण असंच आहे ना की टॉर्क लागतो ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डमुळे. ओके तर त्याचं हे डिटेल एक्सप्लेनेशन आहे, एम क्रॉस बी काय, ठीक आहे का. ओके तर हे असं आहे, शांतपणे लिहून घ्या. पहिल्यांदा तुम्ही हे पाहिजे असेल तर हे असंच मी जसं केलंय तसाच लिहून घेतलं तरी हरकत नाही, किंवा हे सेपरेट लिहून घ्या आणि हे सेपरेट लिहून घ्या, चांगलं नीटनीट लिहा. तुम्हाला अशा पद्धतीने लिहा की तुम्हाला हे अजून एक वर्षभर तुम्हाला त्या वर्षानंतर उघडल्या वया तर तुम्हाला हे कळायला समजायला पाहिजे तेव्हा काय घेतलं होतं. कारण तुम्ही रिव्हिजनच्या लब्बाला बसले आणि तुम्ही प्रत्येक ओळणओळ टीचरला जाऊन विचारतो तर तसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार. मग तुम्ही अशा टाइमपास गोष्टी टीचरला विचारल्या तर मग डाऊट चांगले टफ क्वेश्चन विचारायला वेळच मिळणार नाही. तर चांगल्या पद्धतीने हे लिहा आणि तुम्हाला वाटलं गरज वाटली आपल्या सिलेबस आर्यनच्या आणि आतापर्यंत आपण सॉल्व्ह केलेल्या कुठल्याच क्वेश्चनमध्ये ह्याच्या वाचून आपलं काही आढळलं नव्हतं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, पण जरी तुम्ही हे या मतलब म्हणजे टॉर्क ऑन अ इलेक्ट्रिक डायपोल कॅप्टन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड या टायटलच्या अंडर हे जरी तुम्ही लिहिलं आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या नोटमध्ये तरी काही फक्त तुमची पेनची इंक वाया जाईल, बाकी काही तोटा होणार नाही, ठीक आहे. ओके आणि पेनची इंक जितकी वाया जाईल तितकी चांगली आहे. ओके दॅट्स इट. बाकी टाइमपास आहे, मग हे मॅक्सिमम कधी असेल, मिनिमम कधी असेल, टाऊ झिरो कधी असेल मला सांगा. टाऊ झिरो असेल जेव्हा साईन थीटा झिरो असेल. साईन थीटा झिरो म्हणजे काय, ही डायपोल थीटा झिरो म्हणजे ही डायपोल मॅग्नेटिक डायपोल असं आहे. म्हणजे एखादा बार मॅग्नेट जर असा ठेवला मॅग्नेटिक फील्डमध्ये तर त्याच्यावर टॉर्क झिरो लागेल. एखादा बार मॅग्नेट असा ठेवला तर त्याच्यावर टॉर्क मॅक्सिमम लागेल, कारण आता थीटा 90 डिग्री झाला, कळतंय का. ओके सो ऑल दॅट डिस्कशन गोज अहेड, हे शांतपणे लिहून घ्या. ओके अजून एक फक्त न्यूमरिकल दाखवतो तुम्हाला, सिम्पल. समजा हे स्क्वेअर लूप आहे, ह्याचे साईड समजा काहीतरी 2 मीटर आहे आणि यातनं 4 एम्पियर करंट फ्लो होतोय, 4 एम्पियर करंट फ्लो होतोय, तर ह्याची मॅग्नेटिक मुवमेंट किती असणार आहे आता या लूपची. मॅग्नेटिक मुवमेंट काय असते, आय इंटू एरिया ना. आणि समजा असे 2 टर्न्स आहेत, म्हणजे असे अशा स्क्वेअर लूपचे 2 टर्न्स आहेत, म्हणजे आय एन एन इंटू आय म्हणजे करंट ना थोडक्यात, आणि एरिया इज एरिया. ओके आय किती आहे, 2 एम्पियर 2 टर्न्स, आणि एरिया किती, 2 इंटू 2 म्हणजे 4 मीटर स्क्वेअर, म्हणजे काय झालं हे 16 एम्पियर मीटर स्क्वेअर. बस हे काय काय विशिष्ट काय फार मोठं मी रॉकेट सायन्स केलेलं नाही आहे, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून दाखवलं आहे, तुम्हाला माहिती असू दे, असं नको व्हायला की काय तर सिम्पल एखादा प्रॉब्लेममध्ये अडकलं. बरं आता पुढचा स्टार मारा, नेक्स्ट स्टार, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. ओके याच्या अगोदर आपण हे असं सिमिलर बघितलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस बघितलंय, आठवत आहे का तुम्हाला, आठवाय जरा. मी त्याच्या अगोदर तुम्हाला एक्सप्लेनेशन काय दिलं होतं की काही गोष्टी ज्या आपल्याला व्हिजिबल नसतात त्या आपल्याला जर व्हिज्युअलाइज करत असतील, इमॅजिन करत असतील, तर आपल्याला काहीतरी स्टँडर्ड रूल्स पाहिजेत, हा तरच ते व्हिज्युअलाइज करायला काहीतरी अर्थ राहतो.
नाहीतर उद्या कोणी पण काही पण व्हिज्युअलाइज करायला लागलं जे दिसत नाही ते दिसतंय त्याला काही प्रॉब्लेम नाही, दिसतंय ते आहे तसंच आहे, पण व्हिज्युअलाइज कोणीही काही पण करायला लागलं तर काय काही होईल त्याचं. म्हणून देर आर स्टँडर्ड रूल्स की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे कसं दर्शवायचं, कसं दाखवायचं, कारण ते डोळ्याला दिसत नाही. ओके, तर आपण हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स लाईन्स ऑफ फोर्सेसमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण कसे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स दाखवतो, त्याचे काही नियम बनवलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू एरिया इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. तसंच आपण ह्याच्यात मॅग्नेटिक फ्लक्स बघणार आहोत आपण, आणि मॅग्नेटिक फ्लक्स कट झाला तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. ओके, आता पहिल्यांदा आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय हे पहिलं बघून घेऊ आणि त्याचे रूल्स काय ड्रॉ करायच्या हे बघून घेऊ. बघा, ओके, तर याच्यामध्ये आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सारख्या आहेत, सिमिलर आहेत, फक्त एक दोन पॉईंट्स वेगळे आहेत ते पण बघू आपण. पहिला सिमिलर काय आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय तुम्हाला कळतच जाईल कसं सिमिलर आहे कसं डिफरंट आहे. मग सांगा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस काय असतं. हे असे लाईन्स असतात की त्यात तुम्ही काय दाखवता, आठवते का तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस इथं दाखवतो मी तुम्हाला. हे असते काही लिहायची काही गरज नाही, फक्त एक आठवण म्हणून की हा जर प्लस क्यू चार्ज असेल तर आपण बघितलं होतं की हा चार्ज असे लाईन्स प्लस क्यू असलं की असं इलेक्ट्रिक लाईन्स त्यातनं बाहेर दाखवतो आपण, त्यातनं बाहेर निघणारा. आणि मायनस क्यू असेल तर आपण काय दाखवतो, हे आत येणारं दाखवतो. मग तुम्हाला असं ड्रॉइंग आपण केलेलं आहे की दोन प्लस क्यू मायनस क्यू असं जवळजवळ ठेवलं की कसं ते त्यांच्या लाईन्स एकमेकांमध्ये जातात, आणि कसं रिपल्शन असेल तर लाईन एकमेकांमध्ये जात नाही, ते असं एकमेकांपासून लांब जातात. हे असं ड्रॉइंग आपण केलेलं आहे. तुम्ही एकदा इलेक्ट्रोस्टॅटिकची जर वही उघडून बघितली तुम्हाला आठवेल. आता मी त्यात वेळ घालवत नाही, तुम्ही एकदा त्यात उघडून बघा. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आपण कसं दाखवलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्यातनं लांब जातं ना. ओके, तर त्यातनं ई बाहेर ई लाईन्स बाहेर जातात. तसंच आपण इथं बघत होता, आता इथं चार्ज आहे आणि इथं काय मॅग्नेटमध्ये पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आता ते कसं असतात की नॉर्थ पोल मी असं दाखवतोय म्हणजे काय, इथं पुढे एक मॅग्नेट आहे ते फक्त दाखवत नाहीये मी, पण असं डायरेक्ट काढू शकत नाही असं मी म्हणून वेवी दाखवलं कारण तो मॅग्नेट पुढे आहे. ओके, तर काय म्हणतो मी, हा जर नॉर्थ पोल असेल तर यातनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स यातनं बाहेर पडतात. जसं मी प्लस क्यूतनं चार्ज इलेक्ट्रिक फील्ड लाईन बाहेर पडत, हा प्लस एम असतो नॉर्थ पोल म्हणजे, यातनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतात बाहेर पडतात, कळत आहे. ओके, आणि जसं मायनस क्यू मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आत जातात तसंच काय तुम्ही एक्सपेक्ट करता साऊथ पोल मध्ये. हे मी असं वेवी दाखवतोय म्हणजे इथं इथं मॅग्नेटिक आहे दुसरीकडे, बरं का, म्हणजे तो फक्त सध्या मी तो दाखवत नाही आहे. आणि साऊथ म्हणजे मायनस एम ना, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या लाईन्स याच्यामध्ये टर्मिनेट होतात. ओके, म्हणजे हे तुम्ही पॉईंट लिहा, लिहून घ्या, मी सांगतो तसं. काय लिहा की फ्रॉम नॉर्थ पोल इलेक्ट्रिक सॉरी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एमिनेट म्हणजे बाहेर निघणे आणि किंवा एमिनेट किंवा ओरिजिनेट, हा पण एक शब्द आहे ओरिजिनेट. ओके, अँड द लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस टर्मिनेट ॲट साऊथ पोल. हे जे टर्मिनेट होतात आणि इथं ओरिजिनेट होतात, हा पॉईंट नंबर वन. अच्छा, असं जर व्हायचं असेल तर मला सांगा मग एका मॅग्नेटचं कसं होतं, आता दोघांची जोडीचा विचार करू, कारण जोडी हे जोडी जोडीच असतात, कधी एकमेकांना ते धोका देत नाहीत, एकदम वफादार. तर हे नॉर्थ आणि साऊथ, तर काय आहे, नॉर्थमधनं लाईन्स बाहेर निघायला पाहिजेत आणि साऊथमध्ये साऊथ पोलमध्ये यायला पाहिजेत, म्हणजे काय होतं, आणि हे दोन्ही एक एक जोडी कधी सोडत नाहीत, त्यामुळे हे लाईन्स अशा असायलाच पाहिजेत. हे लाईन्स कशा असतात, अशा असतात, कळतंय का.
तिथे चुकून मी इंटरसेक्ट होऊन दाखवताना दाखवले पण इंटरसेक्ट होत नाही ते. ठीक आहे ओके. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल हे लिहून घ्या. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल आउटसाइड द मॅग्नेट. मॅग्नेटच्या बाहेर ते ट्रॅव्हल कसे करतात? नॉर्थ पोल टू साऊथ पोल. बट लिहा दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल इनसाइड द मॅग्नेट. दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल इनसाइड द मॅग्नेट. करत आहे तुम्हाला हे लूप कळायला लागलं? तुम्हाला असं गोल फिरतं म्हणजे नॉर्थ टू साऊथ बाहेर आणि साऊथ टू नॉर्थ आत. करत आहे असं हे लूप आहे मॅग्नेटच्या आत आणि बाहेर. हे तुम्ही नीट लिहून घेतलं? ओके हे झालं डायरेक्शन. त्यानंतर दुसरा पॉइंट. ओके इलेक्ट्रिक फील्ड लाईन मध्ये आपण कसं लिहिलं होतं की अशा लाईन्सना, आता असं एखादं इलेक्ट्रिक फील्ड लाईन समजा आहे, त्याला जर मी टँजेंट ड्रॉ केलं कुठल्या एका पॉइंटला, तर ते टँजेंट काय दाखवत होतं? इलेक्ट्रिक फील्ड लाईनला टँजेंट एट एनी पॉइंट टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन शोज इलेक्ट्रिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बर आता ही जर मॅग्नेटिक लाईन असेल, इफ दिस इज अ लाईन ऑफ मॅग्नेटिक फोर्सेस किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस, तर मॅग्नेटिक लाईनला फोर्सेसला तुम्ही टँजेंट ड्रॉ केली कुठल्याही पॉइंटला, ती काय दाखवते? इट शोज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता लिहा टँजेंट ड्रॉन टू मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ॲट एनी पॉइंट शोज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. ओके तिसरा पॉइंट. जसं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्समध्ये आपण काय म्हणत होतो की द मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड लाईन रिप्रेझेंट्स नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. सिमिलरली इथं काय लिहा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस रिप्रेझेंट नेट मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. सिम्पल. चौथा, जसं म्हणलं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, तसंच इथं पण काय लिहा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ह्याचं कारण मी तुम्हाला तेव्हा पण समजून सांगितलं, सेम लॉजिक इथं अप्लाय होतं. परत सांगतो का असं इंटरसेक्ट होत नाहीत. समजा इंटरसेक्ट झाल्या, ह्याचा अर्थ काय? या पॉइंट मला दोन टँजेंट काढता येतील, एक मी असं टँजेंट काढता येईल आणि एक अशी टँजेंट काढता येतील. म्हणजे याचाच अर्थ काय? या एका पॉइंटला बी वन पण एक फील्ड आहे आणि बी टू पण फील्ड आहे, पण असं शक्यच नाही आहे. असं असणं का शक्य नाही आहे? कारण मी हा तिसरा पॉइंटच काय लिहिलेला आहे की कुठलाही मॅग्नेट कुठलाही पॉइंट ऑन मॅग्नेटिक फील्ड लाईन रिप्रेझेंट्स नेट मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे या इथलं मॅग्नेटिक फील्ड नेट असायला पाहिजे. आता नेट दोन असू शकत नाही ना, नेट एकच पाहिजे ना. कळत आहे का? त्यामुळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. पाचवं. ओके अगेन इलेक्ट्रिक फील्ड लाईन मध्ये पण हीच प्रॉपर्टी होती. काय? की मी तुम्हाला असंच ड्रॉ केलं होतं, इथं पॉइंट ए दाखवला, इथं पॉइंट बी दाखवला आणि तुम्हाला विचारलं होतं मी क्लासमध्ये, आपलं रेग्युलर क्लासमध्ये आपण डिस्कशन केलं होतं, मला आठवत आहे, सी नाही आठवत आहे मला, किती लोक प्रेझेंट होते त्याचे चेहरे पण आठवतात. तर हे ए आणि बी असे दोन पॉइंट होते. तर मी काय तुम्हाला विचारलं होतं की या ए आणि बी मध्ये इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? तर बरेच लोक म्हणाले, करेक्ट सांगितलं होतं त्यांनी, नॉन युनिफॉर्म आहे. का? कारण एच्या जवळ फील्ड लाईन्स एकदम जवळजवळ आहेत या ठिकाणी, या एरियामध्ये, आणि बीच्या एरियामध्ये फील्ड लाईन्स लांब लांब गेलेल्या आहेत. हां, आता सेम लॉजिक इथं आणा. काय लिहिता येईल? मॅग्नेटिक फील्ड ॲट ए इज ग्रेटर दॅन मॅग्नेटिक फील्ड ॲट बी. हे असं का? बिकॉज इथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथं जास्त डेन्स आहेत आणि इथं रेअर आहेत. मला शब्दात कसं लिहिता येईल हे? की डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन अ रिजन इंडिकेट्स स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन दॅट रिजन. ह्याचाच अर्थ काय? देअर फोर खाली लिहा, इफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर डेन्स, तेच सांगतोय मी, इम्प्लाईज मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगर. त्यानंतर अजून सहावा पॉइंट. आपण काय पुढे शिकलो होतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मध्ये? की नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉन ऍट अ चार्ज शुड बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. म्हणजे एका ठिकाणी जर दोन कुलमला मी दोन लाईन्स काढल्या, तर चार कुलमला चार लाईन्स काढायला पाहिजेत, त्या प्रपोर्शन मध्ये काढायला पाहिजे. ठीक आहे ना? तसं तिथं काय करतो मी? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, द नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्सेस
इज डायरेक्टली प्रपोर्शनल एमिनेटिंग और टर्मिनेटिंग एट अ पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोल स्ट्रेंथ. क्यूचा भाऊ कोण आहे मॅग्नेटिक मॅग्नेटिझम मध्ये? पोल स्ट्रेंथ, एम, स्मॉल एम. कळतंय का? ओके, तर इथं तेच लिहा आता मग अशी म्हटल्याप्रमाणे नंबर ऑफ लाईन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इमर्जिंग आउट ऑर टर्मिनेटिंग ऍट अ पोल इज डायरेक्ट शुड बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेट्यूड ऑफ इट्स पोल स्ट्रेंथ. म्हणजे एकाची पोल स्ट्रेंथ जर 2 असेल, 2 एम्पियर मीटर असेल, तर तिथं समजा मी 4 फील्ड लाईन्स काढल्या, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काढल्या, तिथे लाईन्स ऑफ फोर्सेस काढल्या, तर दुसरा जर 4 असेल, 4 एम्पियर मीटरचं असेल, तर मला तिथे किती काढावं लागतील? 2 असताना 4 काढल्या ना, म्हणजे त्या प्रपोर्शन दुप्पट केलं, तर इथे 4 असेल तर मला 8 काढावं लागतील लाईन्स, त्या प्रपोर्शन मध्ये काढावं लागतील. तुम्हाला हे कळत आहे का? तर हा झाला दुसरा पॉइंट, सहावा पॉइंट. पुढे सातवा पॉइंट, नंबर ऑफ, दिस इज इम्पॉर्टंट आणि ह्या दिस इज डिफरंट पॉइंट. ओके, की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये इथं डिफरन्स येणार आहे, तो म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीही लूप मध्ये नसतात. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीही एका ठिकाणी चालून त्या ठिकाणी मिळत नाहीत, पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स के मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, तुम्ही दोन्ही चालेल शब्द, लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज एक्झिस्ट इन लूप. इन लूप फार इम्पॉर्टंट आहे, ऑलवेज लूप मध्ये असलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं बघा, लुक ॲट दिस, बघा प्रत्येक मॅग्नेटिक फील्ड लाईन आहे ती लूप मध्ये अशी गोल फिरतीये आणि परत इट इज फॉर्मिंग अ क्लोज लूप. तुम्ही ऑब्झर्व केलं, इट ऑलवेज एक्झिस्ट इन लूप. ओके, आता तुम्हाला अजून एक आठवत आहे का? आपण एक अजून काढून बघूयात, याचं तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवण्यासारखं होईल. मला एक माहिती आहे की करंट कॅरिंग लूप जे आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं एक करंट कॅरिंग लूप आहे, असं आय करंट फ्लो होतोय. ओके, आता हा आय करंट फ्लो होतोय, तर समजा हा असा फ्लो होतोय, लाईक दिस, इट इज गोईंग लाईक दिस, तर हे काय झालं? दिस बिकम्स द नॉर्थ पोल. इफ दिस बिकम्स द नॉर्थ पोल, तर मला सांगा लाईन्स कशा झाल्या पाहिजेत? हा नॉर्थ, आणि म्हणजे दिस इज ॲज गुड ॲज इच्या नॉर्थ साऊथचं जर मॅग्नेटिक डायपोल ठेवला इथं मी, तर तिथं कसं पाहिजेत? नॉर्थमधनं लाईन्स बाहेर येतात आणि साऊथमध्ये जातात ना, त्यामुळे इथं लाईन्स फील्ड लाईन कशा यायला पाहिजेत? इथं फील्ड लाईन्स अशा येतात जस्ट ॲज अ मॅग्नेट. कळत आहे का? दे ऑलवेज एक्झिस्ट इन लूप. कळतंय का? बघा इथं साऊथ पोल झाला ना, इथं नॉर्थ पोल झाला ना, आणि दिस इज ॲज गुड ॲज अ डायपोल नॉर्थ साऊथ केप्ट लाईक दिस. दिस इज ॲज गुड ॲज दिस ना, कळत आहे का? बघा कसं इथं पण कसं असणार, एक लूप आहे, असं लूप मध्ये एक्झिस्ट करेल. नॉर्थ ते साऊथ, बाहेर मॅग्नेटच्या बाहेर नॉर्थ ते साऊथ, आणि मॅग्नेटच्या आत साऊथ ते नॉर्थ. बघा हे लूप कम्प्लीट झालेलं दाखवायला पाहिजे बरं का, नंतर तर टेक्निकली बरोबर नाही राहणार. येस, कळत आहे? म्हणून ह्या करंट कॅरिंग लूप इज अनालॉगस टू अ बार मॅग्नेट, त्यांचे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणून करंट कॅरिंग लूप इज ऑल्सो कन्सिडर्ड लाईक बार मॅग्नेट. हा झाला सातवा पॉइंट. ओके फाईन, आणि समजा जर हे ही वायर जर अशी असेल, फक्त एकच वायर असेल, करंट कॅरिंग वायर असेल,
तर त्याचा फील्ड असं असतं. म्हणजे हे राईट हँड थंब रूल, हे तुम्ही तुमच्या 10वीच्या पुस्तकात पण शिकले असतील, असं असतं. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे अशा हे असतात. पण लक्षात घ्या, कधीही दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑलवेज एक्झिस्ट इन लूप, हे तुम्हाला कळलं? ऑलवेज एक्झिस्ट इन लूप, हे फार महत्वाचं आहे. आणि हे एक्झॅक्टली असं होत नाही इलेक्ट्रिक फील्ड लाईन मध्ये. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये लाईन्स मध्ये तुम्ही असं कधीच एकमेकांना टच करायला दाखवलेलं नाहीये. तुम्ही जर जुना डायग्राम काढला तर बघा एकदा, ह्याचं जर अॅनिमेशन मला मिळालं तुम्हाला दाखवेल मी नक्की. हे सगळे पॉईंट्स लिहून घ्या. आज आपण क्लास इथंच थांबूयात. वी आर ऑलरेडी 45 मिनिट्स थ्रू दिस. हे लिहून घ्या आणि डाऊट्स असतील तर मला विचारा. चलो, गुड डे, बाय.